घटना क्रमाने लावण्याची उदाहरणे सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स भाग एक नमस्कार मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतले वेगवेगळ्या घटनांच्या क्रमाबद्दल या व्हिडिओमध्ये आपण घटनांना क्रमाने लावण्याची काही उदाहरणे पाहूया छोटू आणि आरती शाळेतून घरी येताना बोलत होते आरती आज तर शाळेत खूप मजा आली का छोटू मलाही सांग आज जेव्हा तू बाटलीमध्ये पाणी भरायला गेली होतीस तेव्हा बाईंने माझी स्तुती केली होती त्या म्हणत होत्या की मी नेहमी वेळेत काम पूर्ण करतो अरे वा छोटू तू तु तुझे तु काम कधी करतोस आरती मी तर घरी जाताच सर्वात आधी शाळेचे सर्व काम संपवतो त्यानंतरच खेळायला जातो तू घरी गेल्यावर सगळ्यात आधी काय करतेस आरती छोटू मी तर शाळेतून घरी गेल्यावर थकून जाते म्हणून मी सर्वात आधी झोपते त्यानंतरच अजून कोणते काम करते मुलांनो तुम्ही सांगू शकता का की छोटू घरी पोचल्यावर सर्वात आधी काय करतो हो तो सर्वात आधी शाळेचे काम संपवतो आणि छोटू अभ्यास झाल्यावर काय करेल तुम्ही बरोबर विचार केलात मुलांना अभ्यास केल्यावर तो खेळायला जाईल दुसऱ्या दिवशी छोटूच्या वर्गात त्याच्या बाईने सर्वांना आपला दिनक्रम लिहायला सांगितला छोटूने पण आपला दिनक्रम लिहिला आहे या पाहूया छोटूचा दिनक्रम सगळ्यात आधी सकाळी छोटू शाळेत जाण्यासाठी उठला मग त्याने तयार होऊन न्याहारी केली त्याच्यानंतर तो शाळेत गेला आणि अभ्यास केला दुपारी शाळेतून परत आल्यावर जेवला आणि मग त्याने अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर तो आपल्या मित्रांसोबत खेळायला गेला आणि मग रात्रीचे जेवण झोपला हा होता छोटूचा दिनक्रम तुम्ही तुमच्या दिनक्रमाबद्दल विचार केला आहे का या झाल्या पूर्ण दिवसात घडणाऱ्या काही घटना मुलांनो तुम्ही सांगू शकता का की यामधील कोणत्या घटना सकाळी करतात हो सकाळी आम्ही आंघोळ करतो आणि दात स्वच्छ करतो आणि आता सांगा की संध्याकाळच्या वेळी काय करतो तुम्ही बरोबर बोललात मुलांनो संध्याकाळी आपण खेळतो आणि अभ्यास पण करतो या होत्या आपल्या पूर्ण दिवसात वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या घटना मुलांनो आजच्यासाठी बस एवढेच या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या घटनांच्या आणि त्यांच्या क्रमाबद्दल काही उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण आणखी काही घटनाक्रम पाहूया तोपर्यंत बाय मुलांना